दक्षिण भारतातील प्राचीन राज्यांविषयी माहिती घेऊयात. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी यांबद्दल माहिती घेऊयात. इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात वा त्याही पूर्वी दक्षिण भारतात चेर, पांड्य व चोळ राजसत्ता होऊन गेल्या. या राजसत्तांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यात, संघम साहित्यात आणि अशोकांच्या शिलालेखात सापडतो. मुझिरीस बंदरातील व्यापार याविषयी माहिती घेऊयात. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात उल्लेख केलेले मुझिरीस हे बंदर आजच्या केरळ राज्यात होते. चेर राजसत्तेच्या काळात या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने या वस्तूंची निर्यात इटलीतील रोम आणि अन्य देशांकडे होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडू प्रदेशात झाला होता. मदुराई ही त्यांची राजधानी होती. चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशात छोटी छोटी स्वतंत्र राज्य निर्माण झाली. दक्षिणेकडील राज्यांविषयी माहिती घेऊयात. पहिलं राजघराणं सातवाहन राजघराणं, याचे संस्थापक राजा सिमुक आणि राजधानीचा प्रदेश प्रतिष्ठान म्हणजेच पैठण महाराष्ट्रामधील, यांच्याविषयी माहिती घेऊयात. हे राजे आपल्या नावामागे आईचे नाव लावत गौतमीपुत्र सातकर्णी याने राज्याचा मोठा विस्तार केला. नाशिकच्या शिलालेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असे त्याचे वर्णन केले आहे. हाल राजाने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला आहे. पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर ही व्यापारी केंद्रे उदयास आली. या राजांच्या काळात अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथे लेणी खोदली गेली. इथे आपल्याला सातवाहन काळातील जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन नाणे दिसत आहे. कार्ले येथील चैत्यगृह दिसत आहे. अजिंठा येथील एक लेणं दिसत आहे. यानंतर वाकाटक राजघराण्याची माहिती घेऊयात. संस्थापक विंध्य शक्ती होते. प्रवर सेनेनंतर राज्याची विभागणी झाली. एकाची राजधानी नंदीवर्धन ही नागपूरजवळ आहे आणि दुसऱ्या राज्याची वत्सगुल्म ही वाशिम येथे होती. याविषयी माहिती घेऊयात. पहिला प्रवरसेन राजाने माळवा व गुजरातपासून कोल्हापूरपर्यंत विस्तार केला. हरिशेन यांचा मंत्री वराहदेव याने अजिंठा येथील 16व्या क्रमांकांचे लेणे खोदून घेतले. दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत सेतुबंध ग्रंथाची रचना केली. याच काळात कालिदासाने मेघदूत या काव्याची रचना केली. चालुक्य राजघराण्याची माहिती घेऊयात. याचा संस्थापक पहिला पुलकेशी इसवी सनाच्या 6व्या शतकात याने चालुक्य घराण्याची स्थापना केलेली आहे. याची राजधानी पाहूयात. वातापी म्हणजेच बदामी कर्नाटक राज्यामध्ये याची राजधानी आहे. दुसऱ्या पुलकेशीने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. चालुक्यांच्या काळात ऐहोळे, बदामी, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली. आपल्याला इथे पट्टदकल येथील एक मंदिर दिसत आहे. पुढील राजघराणं पाहूयात. पल्लव राजघराणं. इथे आपल्याला पल्लव राजघराण्यातील महाबलीपुरम पल्लव राजघराण्याविषयी माहिती घेऊयात. पल्लव राजघराण्याची राजधानी कांचीपुरम की जी तामिळनाडूमध्ये आहे ती आहे. याविषयी माहिती घेऊयात. प्रथम इथे आपल्याला महाबलीपुरम येथील रथमंदिरे दिसत आहेत. महेंद्र वर्मा या कर्तबगार राजाने राज्याचा विस्तार केला. तो नाटककारही होता. नरसिंह वर्मा याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या काळात महाबलीपुरम येथील अखंड दगडातील रथमंदिरे बांधली गेली. या राजांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते. व्यापार भरभराटीस आला होता. यांच्याच काळात युआन शॉंग कांचीला आला होता. हे राजे सर्व धर्मीयांना सहिष्णुतेने वागवत. आपण पुढील घराणे पाहूयात. राष्ट्रकूट घराणे. संस्थापक दंतीदुर्ग आणि यांची राजधानी प्रथम महाराष्ट्रामध्ये हे राजघराणे होते. विंध्य पर्वतापासून कन्याकुमारीपर्यंत राजसत्तेचा विस्तार झाला होता. राजा पहिला कृष्ण याच्या काळात वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले गेले.
आहे।